तेव्हा आपण पाहतोय राज्यामध्ये सध्या कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे आणि देशातील टॉप 10 कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची यादी आता जाहीर झालेली आहे। महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यामध्ये पुणे पहिल्या तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे। तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कडक लॉकडाऊनचा इशारा देखील काल दिला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत। पुण्यात ही आता सध्या ह्या संदर्भातली बैठक सुरू झालेली आहे। पालकमंत्री अजित पवार सध्या ह्या ठिकाणी बैठक घेत आहेत आणि कोरोना संदर्भात काय नेमके आता कठोर नियम लागू होणार आहेत कारण पुण्याचा नंबर पहिला येतोय। कारण पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं कोरोना पेशंट सापडत आहेत आणि कालच आपण पाहिलं की MPSCच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अक्षरशः राडा घातला होता, गोंधळ घातला होता, ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमाव जमला होता आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता सध्या आढावा बैठकीला सुरुवात झाली। या आढावा बैठकीमध्ये नेमका आता निर्णय काय होतोय, काय कडक निर्बंध लागू होणार आहेत हे देखील आता लवकर समजेल। दरम्यान देशातील टॉप 10 कोरोनाग्रस्त आपण जिल्हे पाहतोय, त्यामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्हे आहेत, पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई। पुणे पहिल्या क्रमांकावर तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर, ठाणे तिसऱ्या तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे। बंगळुरू आणि एर्नाकुलम हे देखील सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत। अमरावती, जळगाव हे देखील सध्या कोरोना हॉटस्पॉट आहेत। नाशिक आणि औरंगाबादमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील आता कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। सध्या आपण पाहतोय हे देशातले टॉप 10 कोरोनाग्रस्त जिल्हे आहेत, यामध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे, नागपूर दुसऱ्या क्रमांकावर, ठाणे तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे असं निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलंय। लोकल लग्नसराई आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। इतर राज्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला आहे। औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय, तसंच काही निर्बंध सुद्धा लागू करण्यात आलेत। लोकांना मास्कशिवाय फिरता येणार नाही, लोकांसोबत दुकानदारांनीही ती काळजी घ्यायची आहे आणि यावरच औरंगाबादमध्ये धडक कारवाई देखील सुरू झाली आहे। स्वतः महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी रस्त्यावरती उतरले आहेत। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात एकूण 902 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55,341 झाली आहे। 24 तासात एकूण 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। आजपर्यंत एकूण 1,320 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सध्या 4,131 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे